सो गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतोय परत एकदा, म्हणजे मागचा जो ब्लॉग आहे तसाच एक नवीन ब्लॉग ट्राय करतोय. सध्या शिकतोय त्यामुळे जास्त काही मला जमणार नाही, होप तुम्ही समजून घ्या. तर आज मी चाललोय खडक वाचल्याला, म्हणजे आई बाबा दोघांसोबतच चाललोय. काय मस्त पाऊस पडतोय बाहेर, चांगलं वातावरण झालंय, म्हटलं जाऊन येऊ एक फेरी मारून येऊ, म्हणजे बाबा मागे लागले म्हणून हा प्लॅन ठरला, नाही तर मी घरातच बसतो असतो. चला आता मी जाता जाता दाखवतो तुम्हाला आणि तिथे बघू काय मिळतंय आपल्याला. चलो बाबा, दोघे थांबलेले कार काढून तर वेळेवर नाही गेलो. हाय बसाव कार मध्ये. कॉपीराइट. जवळपास 5-10 मिनिटं झाली हा ट्रक समोरून आलायचं नाव घेत नाहीये. कधीपासून थांबले, काय लिहिलंय? हेप ओन ल वाय एक्स पोर्ट साफे फास्ट बुलाती हे मगर जाने का नाही असं लिहिलेलं आहे या गाडीवर. वा, समोर अख्खा रोड आहे पण तरी जाऊ देत नाही व्यक्ती. फ्रस्ट्रेशन लेवल हळूहळू वाढते. तो मगाचा दाखवलेला ट्रक अजून पण हल्लेला नाही आहे, आमच्या समोरच आहे. कसं वाटतंय बाबा? भारी. इकडे वेदर साफ आहे थोडस. खडक वाचल्याला पोहोचल्यावर बघू तिकडे नक्की काय परिस्थिती. हा, कार मध्ये मास्क लावा, 500 रुपये दंड आहे, मी लावतो. अथक प्रयत्नानंतर फायनली आम्ही खडक वाचल्याला पोहोचलो. त्या ट्रकला ओव्हरटेक करतानाचा व्हिडिओ मला नाही मिळाला, तो नाहीच टाकला पाहिजे थोडक्यात. तर खडक वाचल्याला पोहोचलोय. खाली उतरल्यानंतर छान व्ह्यू दाखवता येईल मला तुम्हाला. फायनली खडक वाचल्याला पोहोचलो. हा मस्त असा व्ह्यू आहे. इथे वारं पण खूप आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित आवाज कमी येत असेल. वारं पण आहे भरपूर, लोकांची गर्दी नसल्यामुळे हा कधी नव्हे ते इतका सुंदर जागा तुम्हाला अशी छान बघता येते. आणि हो, मुळात इथे आमच्या कार शेजारीच पोलिसांची मोठी व्हॅन उभी आहे म्हणून मला ते मास्क घालावं लागलं. पण ठीक आहे, आत्ता जरा बोलण्यापुरता मी काढू शकतो. तर तुम्ही व्ह्यू बघत असाल तर मस्त असा खडक वाचल्याचा व्ह्यू आहे माझ्या मागे. लाटा इथपर्यंत येत आहेत. जे जे इथे बऱ्याच वेळेला येऊन जातात किंवा जे जे रेग्युलर येतात त्यांना माहिती आहे इथे पाणी किती खालपर्यंत जातं आणि भरलं तर किती वरपर्यंत येतं. मला म्हणलं तसं तिथे मी गेलो नाही तर लगेच पोलिसांचे पोलीस आले आणि म्हणले इथे कुठेच थांबायला अलाउड नाही आहे. सो जर तुम्ही पण प्लॅन करत असाल खडक वाचल्या यायला तर नका करू, कारण इथे बिलकुल बसू देत नाही आहे. आता जरा पुढे चक्कर मारून येतो आम्ही. येस येस येस. हो हो. आई खायला आहे काही? काय काय सांग जरा मला. मुगाची डाळ आणि उडदाचा सोला पण. हा, मुगाची डाळ आणि मग ते कार मध्ये शिजवून घेऊ आता का? ते चखणा असतो तो तसला टाइप चखणा बघू. हे काय आहे? हे आहे चीज बॉल्स. वा, अजून काय निघतंय का? काय काहीच नाही. बाबा काय म्हणत होते? मुगाची डाळ आणि हे ते चकणा आहे म्हणे. खिचडी करायची. मग ती खिचडी काय याच्यावर करायची? इथे कार मध्ये बोनेटवर टाकून
शोधतो आहे, शोध तुला सापडलं काय आहे हे? केळ्याचे वेफर्स पण आहेत, सगळंच खाणार. प्रिय कराला सॉरी, तुम्हाला एक मस्त नजारा दाखवतो. अचानक गाडी थांबवली, पोलीस परत यायच्या 2 मिनिटात दाखवतो. हे बघा हे, आणि हे समोर असेल तर हे कुठलंय माहीत नाही, पण हा नक्कीच सिंहगड नाहीये. हे खूप भारी असे ढग खाली उतरले, म्हणजे कदाचित जर तो सिंहगड असला तर सिंहगडाला वरचा बराचसा भाग त्या ढगांनी झाकलेला आहे. खूप भारी असं आहे. हे कन्स्ट्रक्शन तिथे जावं तिथं माणसाने हवन ठेवलं. आत्ता वेदर एवढं कमाल आहे, म्हणजे असे ढगबिग आहे. चालता चालतं म्हणजे गाड्यांमधनं दिसताना थोडं थोडं धुकं दिसतं, पाऊस पण पडतोय साला. पण ह्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सिंहगडाला, सिंहगड आणि काय म्हणतात खडकवासल्याच्या इथे लोक ज्या मेन कारणासाठी येतात, म्हणजे इथली पॅटीस असेल किंवा गरम गरम कांदा भाजी, भुट्टे बिट्टे मिळतात, कणीस मिळतं, ते इथे काहीच मिळत नाही आहे. आणि आम्हीही त्याच अपेक्षेने आलो होतो की कदाचित इथलं चालू झालं असेल सो काहीतरी कणीस वगैरे मिळेल, पण नाही. इथे काय खावं लागणार आहे मला तर चीज बॉल आणि केळ्याचे वेफर्स. काय खातो आहे? चीज बॉल. फायनली तिथे 5-10 मिनटं थांबल्यानंतर आता अंधार पडायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी. सो परतीच्या रोडवर आम्ही निघालो आहे. वाटेत बघतोय काय मिळतंय का, भुट्टे, कणीस, कांदा भजी वगैरे. म्हणजे येताना तर काही दिसलं नाही, म्हणजे जाताना तर अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे, पण जर तरी मिळालं तर बघूयात. जमलं तर खातो, खाल्लं तर दाखवतो आणि जळवतो. आता तरी घरीच्या रोडला चाललोय. बाय. फायनली एवढा मोठा प्रवास, 10 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत. रेड लाईट डेंजर दिसत होती ना, ते घरी आलेलो आहोत. तर काय घरी जाऊन पुढचं काय, नेहमी सारखं टी व्ही बघायचं, फोन खेळायचा, लॅपटॉपवर काहीतरी करायचं, जेवण करायचं, झोपायचं 11-12 वाजते, इट स्लीप, प्ले पबजी, रिपीट. एवढा मस्त प्रवास करून आता मी घरी आलोय. आता आईने मस्त काहीतरी जेवायला गरमागरम केलंय, काय ते बघून जेवायचं तर आहेच. झोपायची तयारी करायची. मग काय असंच जातो दिवस. आज काहीतरी व्लॉग म्हणून वेगळं झालं, खडक वाचायला वगैरे जायला. सकाळी उठायचं, दुपारी खेळलं तर पबजी, नाहीतर फोन, लॅपटॉप, टी व्ही, ह्यातच जाते. बरं सो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा कुठला भाग जास्त आवडला. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला तेही सांगा, मोटिवेशन द्या थोडंसं. हां, आणि चॅनल आपलं नवीन आहे सो ते कंपल्सरी सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मी सुद्धा विचार करतो अजून मला काय डेव्हलप करता येईल. चलो, बाय बाय.